आपण झोपेत डोळे मिटूनच पाहू शकतो, परंतु त्यासाठी असलेली खूप मेहनत, मैदानाच्या आतमध्ये घाम गाळणं, या गोष्टी मात्र आयोजकांनी घेतल्या आणि आज तुम्हा आम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय. जेवढा वेळ मात्र परिवाराला ज्यांनी दिला नाही तेवढा वेळ मात्र या मैदानाला दिला आणि हे मैदान आज तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक सुसज्ज आणि सुशोभित पाहायला मिळतं. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील या सकाळच्या सत्रामध्ये. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून टाळ्यांच्या गजरात मात्र दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊ आणि सामन्याकडे वळणार आहोत. प्रशांत दुबे स्ट्राइकर जे आपल्याला मेन पंच आहेत आणि लेग स्किओचे पंच जयेश मोरे. बेस्ट ऑफ लक टू टीम. ऑफ साइड ला पहिला जबरदस्त कडक शॉट पाहायला मिळतोय. क्लास ड्राइव इन टू द गॅप मध्ये राहुल पाटीलची ही ताकद नजाकत. मॅग्निफिसंट शॉट. वेलकम बाउंड्री. चौकार येत असताना पाहायला मिळतोय या चार धावा मिळतील. या चौकार आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. बेनबाद चार. कमी प्रमाणात असे खेळाडू असतात पॉवर प्ले मध्ये जोखीम पत्कारतात, त्यामध्ये राहुलने जोखीम पत्कारली, गॅप शोधला आणि जबरदस्त क्लास ड्राइव या बॉल इन टू द गॅप मध्ये चार धावा मिळत आहेत. मॅग्निफिसंट. जर आपण पाहिलं तर समोर एक झाड आहे, तिथे मात्र पंचांनी तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलं असेल, आम्ही सुद्धा अनाउन्समेंट करतोय, जो झाड आपण पाहतोय तिथे जर फांदीला जर चेंडू जरी अडला आणि मैदानाच्या आतमध्ये जरी आला तरी सुद्धा सहा धावा दिलं जातील. याची दखल घ्यायची विद्युत तार गेलेली आहे. त्याला डिरेक्ट जर चेंडू जर आदळतोय तर तिथे डेड बॉल घोषित केला जाईल. जर त्या खांबाला जरी सुद्धा विद्युत तारेच्या पोलाला जरी डायरेक्ट चेंडू जर जाऊन आदळला तर डेड बॉल, परंतु वन बाउन्स किंवा थ्री बाउन्स जमिनी लगत जातोय तर तुम्हाला धावून मात्र धावा काढायची आहे. याची दखल घ्या आणि सहा षटक ही तुम्हाला 35 मिनिटातच फेकली गेली पाहिजे. तिथे टायमर लावलं जातं साहिल पाटील आमच्या माध्यमातून. 10:50 ला मात्र यावेळेला चेंडू फेकला गेला. इथून 35 मिनिटे तुमची गण जातील आणि 35 मिनिटे पाचव्या षटकापर्यंत झाली तर एक प्लेयर तुम्हाला मात्र आतमध्ये घ्यावा लागेल. प्रेक्षकाने झेल घेतला तर राजदीप गंगाराम भुईर जलसार भाबुळ आली यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक झेलसाठी प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण गंगाराम जी भुईर यांनी मात्र जरूर या ठिकाणी मनामध्ये एक विचार आला की प्रेक्षकांचं गाडी भाडं आणि नाश्ता पाणी मात्र कसं सोडवायचं या उद्देशाने 100 रुपयांचं कॅश प्राइज लावलं गेलंय. जबरदस्त निखिल पामाळीचा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल, चार धावांकरता येतोय कणकणीत दर्जेदार चौकार. पहिला सामना सुरू आहे दोन संघांमध्ये, विनोद टेंबोडे कॅप्री स्पोर्ट शिरगाव. चौकाराने मात्र आपण पाहू शकतायत सुभाषजी कदम अर्थातच उपसरपंच आणि डीजे वर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत टायमिंग त्यांचं सॉलिड आपल्याला पाहायला मिळतं आणि संगीत याच्यावर असलेलं नितांत प्रेम ते जोपासतायत ते आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 9 या धावसंख्येवर, 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू फेकून झालेत ते 3. यावेळेला ऑन साइड ला जबरदस्त केलाय प्रहार, परंतु निखिल पामाळीच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट गॉन. यानंतर होणारा सामना पवनसूत नवली आणि दांडी 11. तर दांडी 11 संघाच्या कर्णधाराला कॅप्टनला विनंती करेन की आपण प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्या कडून फिलअप करा आणि लगेच ती सबमिट करायची आहे, कलेक्ट करा. पवनसूत नवली आणि दांडी 11, तदनंतर MS 11 आणि कपिल स्मृती 81 आणि तदनंतर निलेश फायटर अमरदीप जलसारने मात्र यावेळेला आपण पाहतोय आणि धाकटी डहाणू अशा पद्धतीने मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. चांगली सुरुवात यावेळेला जरूर करून दिली गेली होती, परंतु निखिल पामाळी जास्तीत जास्त वेळ राहू शकला नाही खेळपट्टीवर आणि पहिली सफलता प्राप्त केली जाते सुरेशच्या माध्यमातून. नवीन येणारा फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जीत, एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पुनश्च एकदा गोलंदाज सूरज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म विकेट टेकिंग गोलंदाज.
डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ऑफटमच्या बाहेर चेंडूला पिच केला गेला आणि तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले, आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रथम फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतो विनस टेंभोडे, एक नामवंत संघ म्हणून दोन्ही पाहायला मिळत आहेत. एका साईडला कॅपरे शिरगाव, या दोन संघांमध्ये सुंदर लढत या सकाळच्या सत्रामध्ये. 10:50 पहिला चेंडू फेकला गेला, 5 चेंडू आतापर्यंत यावेळेला हाताळले गेले. पहिलं षटक हे प्रगतीपथावर, सूरज शेवटचा चेंडू घेऊन येईल. गुड डिलिव्हरी, सुपर ब्लेन द लाईन, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू जली शेखच्या हातामधून थोडस सुटतोय, परंतु कोणती धाव येत नाहीये. डॉट चेंडू येत असताना पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. जरी 2 चौकार आले, सूरजने केलेला कमबॅक आणि चतुरस्त्र वाणीने केलेली गोलंदाजी अफलातून पाहायला मिळाली. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 9 धावा. वैभव भोईर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आज तिसरा दिवस खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करीत आहोत. आणि जाऊया आपण एस के यांच्या माध्यमातून एक ऊर्जा देणार सुमधुर संगीत. सद्दिक आपल्या गोलंदाजी मार्कवर, एक शिरगाव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. राहुल पाटील बॅटिंग स्टान्स घेत असताना पाहायला मिळतोय, एक वेगवान मारा करण्यासाठी मुसद्दिक. यावेळेला सरळ बॅट नाही, बॅक टू द बॉलर खेळला गेला. क्लास टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. येतोय हा खणखणीत दर्जेदार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. क्लास टायमिंग होतं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षक जलीश च्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना मुसद्दकची ही ताकद बनली गेले, कारण ज्यावेळेला मात्र चौकार षटकार ज्यावेळेला गोलंदाजाला येतात तेव्हा त्यांना पसंत नसतं, परंतु तदनंतर केलेला कमबॅक इम्प्रोव्हायझेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मुसद्दिक मात्र त्यामधला एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने सरप्राईज करून जाणारा राहुल पाटीलला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जलीसच्या हातामध्ये निघून जातोय. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने आपण पाहू शकतायत, कारण राहुल पाटीलकडे ते स्ट्रोक आहेत, क्रिकेटिंग शॉट म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिला चौकार आल्यानंतर यावेळेला थोडस कुठेतरी चाचपडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 13 रन्स 13. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दबाव या ठिकाणी जरूर होता. माजीद कोणतीही चुकी करणार नाहीयेत, मात्र राहुल पाटील यांच्या खेळीला पूर्ण विराम. निराश, हताश, हतबल मनाने राहुल पाटील, सेकंड विकेट डाऊन, गॉन. इमोशन्स ने भरलेली कळजाला भिडणारी यारी. ये लढायचं नाही आता, पिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, लढका तुम्हाला सोसायचा नाही. आपली
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 धावा चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर विनस थिंबोडे संघ थोडासा स्ट्रगल करताना या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुसद्दीकने केलेली गोलंदाजी, एक वेगवान मारा आणि अचूक टप्प्यावर भेदक मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मुसद्दीक. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला इनफील्डच्या वरून. क्षेत्ररक्षक पुढे आले होते परंतु सूरज मात्र त्या चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत आणि चेंडूला फील करेपर्यंत 2 धावा आराम के साथ या 22 यार्डच्या खेळपट्टीवर पाहायला मिळतात. दीपेशच्या बॅटमधून येत आहेत आणि दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात. विनस टेंबोडे या संघाची स्थिती. दोन्ही संघ मात्र बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पालघर डहाणू या गटातून आज आमच्या लाडक्या प्रेक्षकांना खूप चांगलं परवणी पाहायला मिळेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक वेगळ्या शैलीने बॅट फिरवण्याची कला मात्र आता अवगत असलेले फलंदाज तयार झालेत या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि प्रत्येक जण आता मात्र चाहता झालाय तो द स्कायचा सूर्यकुमार यादव या खेळाडूचा. आणि त्याच पद्धतीने कालच्या दिवसात रितेशने जी खेळी केली गेली होती तो स्ट्रोक आतापर्यंत माझ्या डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतोय. 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत. विनस टेंबोडे संघ जाऊन पोहोचतोय स्ट्रगल करत असताना 15 धावांवर आणि फलंदाज बाद झालेत ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.50 सरासरीने 15 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. तत्पूर्वी जाऊया आपण संगीत कक्षेकडे. षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. सुंदर सॉन्ग आपण पाहिलं परंतु ही व्यक्ती जी होती ती मात्र आपण पाहू शकलात अमर कोळी चषकामध्ये. गेल्या वर्षात जी स्पर्धा सुरू आहे तिथे मात्र उपस्थित राहिली होती आणि त्यानंतर मात्र ती व्यक्ती आज आपल्यापासून दुरावली गेली. भावपूर्ण श्रद्धांजली असेल बालमला अर्थातच बाळू सिंगरला. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी होती आणि पंच प्रशांत दुबे या ठिकाणी दर्शवत आहेत यस बाईच्या स्वरूपात. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. सांघिक 16 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. सूरज पुन्हा एकदा मात्र विश्वास दाखवलाय जलीश शेख या खेळाडू ज्या पद्धतीने विकेट किपर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते या पालघर जिल्ह्यामध्ये आणि ऍज अ बॅटर म्हणून खूप चांगल्या प्रकारचं मात्र गुड जॉब करत असताना क्रिकेटच्या या मैदानात. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 16. यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ग्रीप बदलली होती. पोझिशन मध्ये आला होता परंतु फुलटॉस चेंडूला व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. सरळ चेंडू मात्र यावेळेला जलीस त्या ठिकाणी एक स्मित हास्य करत असताना पाहायला मिळतो. दीपेश समोर. सूरजने मात्र थँक यू व्हेरी मच म्हटलं असेल कारण हा एक फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 16. 16 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने स्विंग अँड सीम प्ले अँड मिस यावेळेला होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज दीपेश फुटवर्क चांगला आहे परंतु आय कोऑर्डिनेशन जे आहे ते मात्र यावेळेला कुठेतरी डळमळीत होताना पाहायला मिळतं. खूप चांगली गोलंदाजी. सूरजची बोटांतील जादू यावेळेला दर्शवतोय. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. रुपेश तिथे मात्र पोहोचेल सिंगलच्या सहाय्याने लेग बायच्या स्वरूपात. आतापर्यंत कॉन्फिडेंटली फलंदाजी रुपेशची पाहायला मिळत नाहीये. शिवनेरी चषकामध्ये रुपेशने लेग केलेली आक्रमकता जबरदस्त. दोन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगल्या प्रकारचा मात्र हा खेळाडू लयबद्ध आहे आणि मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु काल काय झालं हे विसरून आज नव्याने सुरुवात काय करणार आहोत हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. मनगडाचा वापर करत असताना फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. तत्पूर्वी मिळतील 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर. या दुहेरीच्या माध्यमातून विनर्स टेंबोडे हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 19 या धावसंख्येवर. 19 रन्स 19 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना पवनसुत नवली संघाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन जर आले असतील प्रेझेंट असतील तर प्लीज आपण रिपोर्टिंग करायचे.
यावेळेला पाहिलं टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. जलीस मात्र पुढे सरसावत आहे. तत्पूर्वी मात्र डॉट चेंडू येईल. सूरजने केलेली उल्लेखनीय कामगिरी यावेळेला पाहायला मिळते. 3 षटक कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 6.33 च्या सरासरीने. विनर्स टेंबोडे या संघाची 19 या धावसंख्येवर पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी जाऊया आपण संगीत कक्षीकडे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जलसरच्या या क्रीडांगणामध्ये आपण पाहू शकताय सुरू असलेला हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रोमांच आणि महासंग्राम आपण पाहतोय. कारण ही स्पर्धा आहे लाख मुलाची, ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची. आणि म्हणूनच आज टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार या स्पर्धेला वळताना पाहायला मिळत आहेत. आणि आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या मैदानाला थिरकताना आपण पाहू शकताय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 3 षटकांमध्ये विनर्स टेंबोडे संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. परंतु इथून 3 षटक अजून सुद्धा आहेत. 18 चेंडूमध्ये मॅक्झिमम 40-35 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटलकडे वाटचाल केली जाईल. यावेळेला आपण पाहू शकताय टप्पा पडल्यानंतर मात्र मिळालेला हा नशिबाचा चौकार रुपेशच्या बॅट मधून येतोय. हा चौकार आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चौकार. वेलकम बॅक. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते 23 धावा. धावा कशाही पद्धतीने होत, कोणत्याही पद्धतीने होत, धावा येणं खूप गरजेची गोष्ट राहिले. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त प्रहार. ही ताकद आहे, नजाकत आहे. इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. लॉंगेस्ट सिक्सर 6. बॅट मधून मात्र टायमिंगच्या बरोबर खेळणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळताय. आणि त्यामधला हा खेळाडू मात्र रुपेशची बॅट आता बोलू लागले अफाकच्या गोलंदाजीवर. सरळ बॅटने खेळला गेलाय. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून जाईल. श्री अनिल रघुनाथ पाटील स्टँडच्या दिशेने अभिवादन करण्यासाठी आलेला हा रुपेशच्या बॅट मधून खणखणी दर्जेदार सनसणीत चौकार. षटकार चौकार आणि धावांची गती तब्बल जाऊन पोहोचते 33 वर 33 धावा. कारण रुपेशला ठाऊक आहे जबाबदारी काय असते. आणि रुपेशने मात्र ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर यावेळेला घेतली गेले. या वेळेला मात्र सरळ बॅटने धावा येत असताना अशा प्रकारची शैली या ठिकाणी वापरली गेली. आणि डगआउट मधून लगेच कमेंट येत असताना पाहायला मिळत आहेत की सरळ बॅटने धावा येत आहेत तर रुपेश मात्र तुला चांगली फलंदाजी सरळ बॅटनेच करावी लागेल. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते 33 धावा. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 4 षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज पुन्हा एकदा अफाक कमबॅक करत असताना डिलिव्हरी म्हणता येणार नाहीये. यावेळेला मात्र जयेश मोरे वळतायत वाईटचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 34 या धावसंख्येवर. पहिला सामना सुरू आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे उशिरा आलेत या मैदानाकडे त्यांच्या माहितीसाठी पालघर डहाणू आजचा गट पाहायला मिळतोय. आणि विनस टेंबोडे फलंदाजी करतोय तर कॅप्रे शिरगाव हा क्षेत्ररक्षण करतोय.
याला ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फेक ही अचूक झाली होती, मात्र बॅकअप चांगला मिळाला. दोन धावा मिळताना रुपेशच्या बॅट मधून आता मात्र धावा खोऱ्याने वाहत आहेत, कारण त्याचं प्रॉपरली टायमिंग सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते, 36 धावा 36 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कारण तुमच्याकडे तीन गोष्टींची गुणवत्ता असायला हवी, युजर्स फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, आय कोऑर्डिनेशन आणि तुमचं टायमिंग. जर या तीन गोष्टींचा तुम्ही अद्यावत करताय तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज जरी तुमच्या समोर आला ना तरी सुद्धा मात्र निडर मनाने तुम्ही फलंदाजी करण्याची ताकद ठेवता. डिलिव्हरी ह्या वाला टप्पा अचूक पद्धतीने अफाकने केलेला कमबॅक, चौकार षटकार चौकार आणि तदनंतर सुंदर गोलंदाजी करत मात्र तीन चेंडूंमध्ये फक्त यावेळेला तीन धावा खर्च करत असताना 36 वर जाऊन पोहोचते. 36 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू एकंदरीत 24 चेंडूंचा खेळ समाप्तीवर झाला, अर्थात 4 षटकं या ठिकाणी कम्प्लीट झालेत आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 36 च्या घरामध्ये 36 रन्स. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा एक ब्रँडेड स्पर्धा अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी जलसार सफाळी पश्चिम. धावांची गती स्कोर कार्ड वर 36 वर जाऊन पोहोचले गेले, 36 धावा फलकावर. यावेळेला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना ऑन ड्राईव्ह खेळला जातोय, लॉंगांचा क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतोय, त्याचा फायदा मिळतो या ठिकाणी 2 धावांवर. सिंगल डबल ही क्रिकेटमधील खेळाडूंची ताकद बनली गेले, कारण जेव्हा षटकार चौकार येत नाहीत त्यावेळेला तुम्हाला याच गोष्टी जास्तीत जास्त युज कराव्या लागतात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट होणं खूप फायदेशीर ठरतं आणि तेच मात्र यावेळेला जीत करत असताना पाहायला मिळतोय मुसद्दीकच्या गोलंदाजीवर. ऑन साइडला फटका चांगला आहे, इन टू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल का, यस. आणि यावेळेला येतोय सनसणीत खणखणीत दर्जेदार ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो एक सुंदर बाणासारखा वेगवान चौकार 4. पवनसुख नवली संघ आपण प्लेइंग 11 ची लिस्ट कलेक्ट करायची लवकरात लवकर. ऑन साइडला जितचा फटका, मात्र क्षेत्ररक्षक मिस्टर वकास त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. जितने मात्र खूप चांगली फलंदाजी केली, थोडा वेळ राहिला खेळपट्टीवर चिकटून आणि धावा ऑटोमॅटिक येताना पाहायला मिळाल्या. अशा प्रकारे मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 42. चेंडू फेकून झाले ते 3. नवीन फलंदाज मिस्टर पंकज पाटील अर्थातच पालन टेंबोडे एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत या वेळी आपण SK यांच्या माध्यमातून ऊर्जा देणार सॉन्ग. प्रमोद यानंतर टॉस देखील केल्या जाणार आहेत नवली आणि दांडी या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. नवीन फलंदाज मिस्टर पंकज पाटील अर्थातच पालन एक उंच सकल भांड्याचा नाईस पर्सनॅलिटी. हा चेंडू मुसद्दीक यावेळेला आपण पाहू शकताय थोडासा आउट साइड दी ऑफ स्टम्प चेंडू सोडून जाणारा पाहायला मिळतोय. व्हाईटचा इशारा येतोय मिस्टर प्रशांत दुबे यांच्या माध्यमातून. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या दिवसामध्ये 2 संघ पुढे आले, प्रत्येक दिवसामध्ये 2-2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु ओपनच्या गटामध्ये 1 प्लेअर आपण हाफ करणार आहोत.
आपला ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय झाला नव्हता, परंतु एक धावणीची स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या एकच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एकेरीने जाऊन पोहोचते 44 वर. 26-40 या धावसंख्येवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून सचिनदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून लाख लाख धन्यवाद. त्यावेळेला टप्पापर्यंत चेंडू निघून जातोय, थोडासा थांबून आला होता आणि रुपेशला हा चेंडू मात्र समजला नाही. जलीश शेखच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. भरपूर वर्ष आपल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये मात्र चढ उतार पाहिले जलीशांनी, मात्र उन्हाळे पावसाळे पाहिले, हारजीत पाहिले आणि जेव्हा जेव्हा संकट आले ना संघावर तेव्हा मात्र संकटाच्या नद्या पार केल्या अशा प्रकारचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कारण पालघर म्हटलं तर या खेळाडूंचा उल्लेख जरूर करावा असा वाटतो. सरळ चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय जवळजवळ 102 ते 103 मीटर वर. चेंडू निघून जाईल 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम अँड माइंड ब्लोइंग स्ट्रोक 6. रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चला पवनसुत नवली संघाचा कॅप्टन आय थिंक सो प्रणय घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. करण मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. गौतम अकरे या ठिकाणी मात्र सकाळपासून उपस्थित झालेले आहेत. त्यांनी पूर्णपणे पाहणी केली खेळपट्टी कशी आहे, तर मातेने खेळपट्टी बनवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि शेणाने सारवलेली ही खेळपट्टी आपण पाहू शकतायत. खूप चांगली पोषकदायक खेळपट्टी प्रशांतजी बनवली गेली. कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते आणि अशा खेळपट्ट्यांवर तुम्हाला खरी कसोटी लागते. ज्यावेळेला मात्र तुमच्याकडे स्पिनर गोलंदाज असतील तर डेफिनेटली मात्र त्यांची कला तुम्ही पाहू शकता. वेगवान गोलंदाज असतील तर डेफिनेटली मात्र त्यांचे बाउन्स आपल्याला पाहायला मिळतील, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळतील. 50 धावा फलकावर आपण पाहू शकतात. 50 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप सुंदर स्पर्धा, सचिनदादा पाटील यांची संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी उपस्थित झालेत रोहिदास पाटील, टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. PDTPL मध्ये सुद्धा त्यांचा संघ समावेश झालाय. विजय जाधव यांच्या एकम प्लेअर पाहायला मिळत आहेत. लीड करताना आपण पाहू शकणार आहोत. ती स्पर्धा 5 ते 8 आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत राऊत, पंकज पाटील पालन अँड ऑल टीमचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळेल. पालघर जिल्हा प्रीमियर लीग मोठी स्पर्धा येते. उजव्या हाताने वकास ऑन साईडला, पंकज पाटील पालनचा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता परंतु धावा येणं खूप गरजेची गोष्ट या 6व्या षटकामध्ये. तत्पूर्वी मिळत आहेत 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 52 रन्स विनर्स टेंभोडे या संघाची स्थिती. 52 धावा स्थिती मात्र रुपेशच्या बॅट मधून तिसऱ्या दिवसांपर्यंत आतापर्यंत एवढा मोठा षटकार लॉंगेस्ट सिक्सर आला नव्हता. तो रुपेशने मात्र यावेळेला जरूर दाखवला की माझ्यात ती क्षमता आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जलीश त्या ठिकाणी मात्र डाईव्ह जरूर खेचत आहेत. तत्पूर्वी 1च धाव मिळेल. बॅटची एज घेऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी 1 धाव आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 53. विकेट टेकिंग गोलंदाज आणि स्लॉग ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची हे वकासने कित्येक सामन्यामध्ये कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये दाखवून दिलंय आणि म्हणूनच त्याच्यावर भरोसा दाखवलाय. या स्लॉग ओव्हरचं षटक तू हाताळावं. ऑन साईडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार, रुपेशच्या बॅट मधून आलाय टेंभोडे गावातील ब्रँडेड षटकार 6. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 59 वर 59 धावा. पहा पहिले 3 षटकं जर आपण पाहिली तर 3 षटकांमध्ये फक्त 19 धावा होत्या आणि 3 षटकानंतर 2 षटकांपर्यंत आपण पाहिल्या 31 धावा कुठल्या आणि या षटकामध्ये 9 धावा. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं 15 चेंडूमध्ये 40 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्यात. व्हॉट अ कॅल्क्युलेशन क्रिकेट, सुपर. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत नाही. या धावतर एक मिळते पंकज पाटील पालन, त्यांचा प्रयत्न असेल मात्र यावेळेला दुसरी धाव घ्यावी, परंतु स्वैर फेकी होते मुसद्दीकच्या माध्यमातून. माजिद मात्र यावेळेला कव्हर करतायत. तत्पूर्वी मिळतील 2 धावा. टाळ्यांचा गजर येतो आणि यायला हवा रुपेशच्या फलंदाजीसाठी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 61 रन्स आणि स्वतः जर आपण पाहिलं तर यावेळेला 15 चेंडूमध्ये 32 धावा. जबरदस्त फलंदाजी.
पुनः एकदा गोलंदाज जयेश गरत यांना सुद्धा आपण पाहू शकता आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. पुनः एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर वकास चेंडू क्रमांक घेऊन येईल 5. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचते फलकावर 62 रन्स. 62 धावा विनस टेंबोडे या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला वकासने, मात्र यावेळेला स्लॉग ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा दिलेल्या आहेत त्या जवळजवळ आपण पाहू शकतायत 12. आणि यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण आज मात्र या खेळाडूचा पाठलाग सोडत नाहीये, चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावा येतात 2 आणि दुहेरीच्या माध्यमातून टोटल यावेळेला आपल्याला पाहायला मिळते 64 धावा, 64 रन्स आणि 65 रन्स टू विन असतील. 65 धावांचं लक्ष विनर्स टेंबोडे या संघाने समोर ठेवले गेले ते आपण पाहू शकतायत कॅपरे शिरगाव या संघासमोर. नाण्याची एक बाजू आपण पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. रुपेशच्या साठी फलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, 65 रन्स टू विन असतील. जबरदस्त खेळी केली, जवळजवळ जर आपण पाहिलं त्याच्या बॅट मधून धावा आल्या, सुपर बॅटिंग, टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जातं. पंकज पाटील पालनने सिंगल डबल वर भर दिली आणि 6 धावांची खेळी केली. 16 चेंडूमध्ये 33 धावा, घणाघाती झंझावत झुंजार खेळी मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. शुक्रिया प्रबोध, थैंक यू वेरी मच. मैदान के अंदर अगर देखें तो बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी रूपेश द्वारा और सबका दिल जीत लिया है. मोमेंटम अपनी टीम के लिए बिल्कुल ही नहीं बनाया. तो चलते हैं पवन सुत नवली के कप्तान और दांडी के कप्तान, प्लीज आइए. यहाँ पर संतोष जी भोईर मामा इनके कर कमरे से होगा टॉस. तो समय हो गया है इस वक्त टॉस के बॉस का. गौतम आकरे दांडी टीम के कप्तान, पंसुत नवली संघाचे कॅप्टन आपण यावेळेला टॉस बॉक्स मध्ये. तर गौतम आकरे आपल्याला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पंसुत नवली संघाचा कॅप्टन प्लीज मैदानातल्या सामन्यावरती देखील लक्ष असेल. अत्यंत सुंदर अशी स्पर्धा अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 क्रिकेटचा महासंग्राम, अत्यंत सुंदर असं आयोजन. आणि निश्चितच यापूर्वीच प्रमोद एक उल्लेख केला होता की विकेट थोडीशी वेगळी आहे. पूर्वीचे काही दिवस निश्चितच आठवतील या विकेटला पाहिल्यानंतर. सारवलेली विकेट आहे आणि पूर्वी जर बघितलं तर अशा प्रकारच्या विकेट बनवण्यामध्ये जुने जे खेळत लिजंड खेळत त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. पवनसुत नवली संघाचे कॅप्टन या, पवनसुत नवली आपल्याला शेवटचा कॉल असेल, त्याचबरोबर दांडी संघाचा कॅप्टन. मैदानातली दुसरी इनिंग आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत, तत्पूर्वी टॉस केला जाणार आहे. दांडी संघाचा कॅप्टन गौतम आकरे, संतोष भोईर मामा यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. पवनसुत नवली संघाचा कॅप्टन प्लीज. पवनसुत नवली, पवनसुत नवली संघाचा कॅप्टन प्लीज. पवनसुत नवली संघाच्या कॅप्टनला शेवटचा कॉल असेल टॉस साठी. दांडी संघाचा कॅप्टन ऑलरेडी या ठिकाणी दाखल झाला, अगदी सुरुवातीला पहिला संघ जो दांडीचा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. आणि मग अशीच बरीच चर्चा याच्यावरती झाली की एवढ्या लवकर येण्याची आवश्यकता काय,
आवश्यकता आहे, कारण फीडबॅक घ्यावा लागतो. मैदानात तर खेळ कसा सुरू आहे, कशा प्रकारे गोलंदाजी होतोय, कुठल्या बाजूला हवा पाहते, काय या ठिकाणी बॅटिंग होते, कशा प्रकारे गोलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकतात, या सर्व गोष्टीचा लेखाजोखा घेण्याकरता दांडीचा संघ एक व्यावसायिक संघ आहे तो या ठिकाणी दाखल झाला. आता पवन सुतनवली संघाचे कॅप्टन देखील दाखल झालेले आहेत. तर हेड एंड टेल अर्थात टॉस केलं जातं संतोष भोईर मामा यांच्या शुभ हस्ते. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट पवन सुतनवली अँड दांडी टेल आलंय, याचा अर्थ पवन सुतनवली संघाने टॉस जिंकलेला आहे. मामाने मी विनंती करेन, मामा पुन्हा एकदा व्यासपीठावरती असत असतं बा. इथे थोडीशी वेगळी विकेट आहे, अर्थात सिमेंटच्या विकेट असतात, मातीच्या विकेट असतात, ही सार्वजनिक विकेट आहे. आता टॉस तुमच्या अधिशेने जातो, काय निर्णय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार. दांडीची टीम देखील खूप चांगली टीम आहे, अशा वेळेला समोरच्या संघांमध्ये देखील दिग्गज खेळ. तर एक धावसंख्या तुमच्या डोळ्यासमोर असेल, एक प्लॅन तुमच्या समोर असेल, समोरच्या संघाला थांबवण्याकरता काय योजना असतील, किती धावांपर्यंत रोखाल? कारण की आज आमचे सगळे नौखे गोलंदाज आहेत, तरी आम्ही त्यांना 60 ते 65 प्रयत्न करू. डेब्यू करतो एखादा खेळाडू नवीन या मोसमामध्ये? दोन जण आज बॉलर आहेत, ते डेब्यू करत आहेत. आता तुम्हाला शुभेच्छा असतील, कारण वेळ देखील तितकीच महत्वाची, मैदानातला सामना देखील सुरू होतोय. पवन सुद्ध लवली संघाने टॉस जिंकला, तुम्ही टॉस जिंकला असतं, काय निर्णय घेतला असता? निश्चितपणे क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तुमच्या संघात एखादा नवीन खेळाडू या मोसम मध्ये एंट्री करतो? नाही आहे. ओके, बस शुभेच्छा तुम्हाला, ऑल द बेस्ट, कारण मैदानात मॅच देखील तितकाचा महत्वाचा आहे. सिक्का उचला पवन सुत नवली के पक्ष में गिरा, इन्होंने कहा कि वही हम फील्डिंग करेंगे और बहुत सारे यंग खिलाड़ियों के साथ पवन सुत नवली की टीम खेलने वाले. चलते एक बार फिर कॉम्पॉस की तरफ, हमारे साथ जुड़ रहे प्रमोशन के. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि पंकज पाटील पालन टेंबुडे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपण पाहू शकताय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला होता, खूप वेगवान होता, परंतु स्वैर मारा या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी एक धाव अर्जित केली जाते व्हाईटच्या स्वरूपात. आणि या आपण या 6 षटकांमध्ये काय घडामोडी घडणार आहे त्याचं धावतं वर्णन हिंदीमध्ये या ऐकूया आमच्या साथी समालोचक मिस्टर प्रशांतजी आदवडे यांना. शुक्रिया प्रमोद. कारगिल हूँ साहब अल्फाजों की मिट्टी से महफिल सजाता हूँ, कुछ खूब बेकार कुछ खूब कलाकार नजर आता हूँ. ना अरमान रखता हूँ ना फरमान रखता हूँ, तहजीब से सुनो हो तो सुनने वालों का दिलो जान से सम्मान करता हूँ. नमस्कार, मैं हूँ प्रशांत और आप देख रहे हैं अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022 और प्रमुख गेंदबाज मैदान के अंदर गेंदबाजी कर रहे हैं पंकज पालन. स्ट्राइकरिंग पर बल्लेबाज की बात करें तो शशांक गेंदी ज्यादा आगे डालने की कोशिश, मिड विकेट क्षेत्र पर खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया है. शशांक और जली इसकी प्रारंभिक जोड़ी है. मैदान के अंदर कैप्री स्पोर्ट शिरगांव बना विनर्स टेम्बोडी के बीच मुकाबला. आज के तीसरे दिन का ये पहला मैच. इस मुकाबले में टोटल की बात करें तो आपको जीतने के लिए 65 रनों की जरूरत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर पालन गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ्टिक के बाहर गेंद थी, इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, बाहरी किनारा लगा और गेंद चली गई गली की तरफ, हालांकि फ्लाइंग स्लिप की तरफ चली गई. एक गली की तरफ खिलाड़ी मौजूद है, फ्लाइंग स्लिप की तरफ एक खिलाड़ी मौजूद है, तो एक रन का हिसाब. फुल टॉस गेंद थी, एक बार फिर इस गेंद के ऊपर आप प्रहार कर सकते थे लेकिन अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए हैं. रन संख्या 4 रन, जीतने के लिए 65 रनों की जरूरत है. कैप्री स्पोर्ट शिरगांव की टीम फिलहाल बल्लेबाजी कर रही है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज पालन तैयार. ऑन साइड पर गेंद को जोर की तरफ खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई, गैप में जाती भी. इस पारी का पहला चौका, 4 रन. क्या कुल मिलाकर 8 रन बगैर किसी नुकसान के 65 रनों की जरूरत है. पावर प्ले ऑन, बैकफुट जाके पुल किया, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी. यह दूसरा चौका बल्लेबाज शशांक के बल्ले से मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. दिल वाला कुल देव
पर्वत खंडोबा पावना भिवंडी तालुक्यात बेवस झाला त्याला कुलदेवता खंडोबा पावना भिवंडी तालुक्यात बेवस झाला शुक्रिया इसके टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछलता बैकफुट पर बल्लेबाज चले गए शरीर का अच्छा संतुलन बनाते हुए गेंद को पुल किया था डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर चार रनों के लिए चौके की मदद से रन संख्या डबल फिगर में 12 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 65 रनों की जरूरत है। अमरदीप क्रीड़ा मंडल जलसर सपाड़े प्रेजेंट अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022 आप देख रहे हैं। इस बार ऑन दी अप गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी गेंद 6 रनों के लिए मैग्निफिसेंट स्ट्रोक और 100 रुपए का इनाम मिलेगा क्योंकि दर्शकों ने बिल्कुल यहां वो कैच लिया है। फिलहाल रन संख्या पहले ओवर में 8 रन स्टार्ट बहुत अच्छा हुआ है। शशांक के बल्ले से 2 चौके और 1 छक्का आया है ज्यांनी कॅच घेतलाय त्यांना विनंती आहे ज्यांनी कॅच घेतलाय त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे गंगारामजी भोईर यांच्या वतीने हे पारितोषिक तुम्हाला मिळणार आहे। प्लीज आपण व्यासपीठाच्या दिशेने या आपली ओके। फिलहाल मॅच की तरफ रुख करेंगे जिस तरह से युवा मुकाबला चल रहा है पहले ओवर में 8 रन जीतने के लिए 65 रनों की जरूरत है और बेहतरीन बल्लेबाजी शशांक द्वारा एक सिंगल 2 चौके 1 छक्का उसके बाद में जलीस 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इसके बाद में पवन सुत नवली बनाम दांडी का मैच है। पवन सुत नवली ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है और पार्टी नेटवर्क के माध्यम से इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट। गेंदबाजी में परिवर्तन जीत को मौका मिला है। प्रतियोगिता के लिए बहुत बड़ा योगदान सचिन दादा पाटिल सिद्धर पाटिल अनिल पाटिल भाई बोहिर रविंद्र बोहिर शैलेश पाटिल वैभव भोईर संजय भोईर प्रदीप भोईर महेश भोईर सचिन पाटिल प्रफुल्ल पाटिल एक बार फिर अपनी बोलिंग मार पर गेंदबाज जीत तैयार है। अच्छी गिनती ऑफ टाइम के बाहर गेंद को खेल दिया कने के क्षेत्र में खिलाड़ी यहां मौजूद है। बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा 1 रन का इजाफा होता थ्रो जरूर किया था डायरेक्ट हिट लगता तो बिल्कुल वो डेंजर होता लेकिन यहाँ कोई खतरा नहीं कोई नुकसान नहीं है। अमरदीप क्रीड़ा मंडल जैसा सपाले प्रेजेंट अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022 हमारे साथ स्कोरर जुड़े हुए हैं वैभव भोईर इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए पार्टी नेटवर्क के माध्यम से हमारे काबिल दोस्त साहिल पाटिल है नितेश आज मुंबई में है कैपरेब शिरगांव और विनस टेम्बोडी के बीच आज के दिन का पहला मुकाबला और गेंदबाजी करने के लिए जीत तैयार है। अच्छी साउंड सिस्टम एसके सुभाष कदम टॉस गेंद है बहुत खूबसूरती के साथ गेंद को एक बार फिर तारामंडल में खेल दिया गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है और क्या गेंद बॉलिंग की तरफ चली गई बिल्कुल ये चौका है प्रयास को अभी अच्छा किया गया था लेकिन नहीं रोक पाए 4 रन। शशांक एक अच्छी पारी अपने टीम के लिए जरूर खेल रहे हैं। रन संख्या फिलहाल देखिए स्कोर जा पहुंचा है 23 पर रन चेसिंग का टारगेट ऑफ 65 रन और एक अच्छी पारी जरूर अच्छी पारी है शशांक द्वारा जलीस अच्छा साथ निभाते हुए विकेट की तलाश में है इस वक्त विनर्स टेबल टीम। बैकफुट पर ऑन साइड पर गेंद को खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है बढ़ गया फील्डिंग का मुजारा यहाँ रन लेने का कोई एक बार फिर अवसर नहीं है बल्लेबाजों के पास। आकाश की बात करूं तो बिल्कुल यहाँ सफेद बादल हैं धूप खिली हुई है इस वक्त अगर देखें तो बहुत ही अच्छा माहौल खास करके अच्छा मौसम यहाँ खेलने के लिए क्रिकेट के लिए। इस गेंद को ड्राइव करना चाहते थे गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आ रही है बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा आज जीत द्वारा जिस तरह से ये ओवर घट रहा है छाता खुलकर खेलने का मौका एक चौका जरूर है लेकिन उसके बाद में 2 गेंदें बिंदी गेंदें आई हैं और थोड़ी खराब फील्डिंग भी हुई थी बाउंड्री लाइन पर। ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर है 36 गेंदें आपके पास 6 ओवर का मैच और जीतने के लिए 65 रनों की जरूरत है। कैप्टन स्पोर्ट शिरगांव के प्रारंभिक बल्लेबाज शशांक ने अभी तक अच्छी बल्लेबाजी की है लेकिन ये ओवर देखिए सिंगल है चौका और 2 बिंदी गेंदे हैं अभी तक 4 गेंदों में 5 रन आए हैं
फील्डिंग में बदलाव करना चाहते हैं। पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर आया और उसके साथ एक खिलाड़ी वो बॉडी लाइन की तरफ लेके गए हैं। पुल टॉस गेंद ऑन साइड पर डीप मिड विकेट पर, वैसे अगर देखे यहां कोई खिलाड़ी नहीं है, गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है, बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा। दो रन मुकम्मल के तीसरे के लिए वापस आना चाहते हैं और अकेले भाग रहे हैं, नो स्ट्राइकर, इनसे कोई सपोर्ट नहीं था। अच्छी फील्डिंग बिल्कुल बाउंड्री लाइन पर हुई है तो इसका फायदा जरूर मिलता है। दो रनों का इजाफा, दो रनों के साथ रन संख्या 25 रन। ओवर दूसरा प्रगति पर है, इस ओवर में अभी तक 5 गेंदों में 7 रन आए हैं। ये जो मैच है शशांक के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, अच्छी पारी अभी तक इन्होंने खेली है, 3 चौके 1 छक्का इनके बल्ले से जरूर आया है। ओ घुमाया गेंद को बहुत खूबसूरती के साथ, फाइन लेग क्षेत्र पर गेंद जाते हुए, यहां कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद बॉडी रन के बाहर, 6 रन, खूबसूरत छक्का। पर था बल्लेबाज, पहले से ऑफ स्टंप के बाहर खड़े थे, शफल होके और गेंद को फाइंड क्षेत्र में उड़ाया, तारा मंडल में हवाई सफर करते हुए गेंद बॉडी रन के बाहर जाते हुए और लाइन से भटके तो पड़ेंगे फटके, जिस तरह से गेंद टप्पा खाने के बाद उछाली थी शरीर की तरफ आ रही थी, उसका भरपूर फायदा उठाया शशांक ने। अब जाकर स्कोर देखे 31 बगैर किसी नुकसान के और शशांक 27 पर खेल रहे हैं, 9 गेंदों का सामना किया, क्या जबरदस्त पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं। प्रेशर इस वक्त विदर्भ टेम्बोड़े के ऊपर रहेगा क्योंकि दूसरे ओवर का खेल चल रहा है, तो दूसरे ओवर में जिस तरह से वो स्टार्ट किया है बहुत ही बेहतरीन है। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह से शशांक के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। फ्लाइंग स्टार्ट हुआ है, ड्रीम स्टार्ट हुआ है आज बल्लेबाजी करने वाले टीम के लिए। क्या प्रेस स्पोर्ट शिरगांव, आइनुद्दीन इनकी तरफ से इनाम आता हुआ, बिल्कुल इसकी अनाउंसमेंट थोड़ी देर के बाद मैं जरूर करूंगा। ओ बैक पर अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, लेकिन खिलाड़ी यहां मौजूद है, मिड विकेट पर लिया अच्छा कैच और जनिश को जाना पड़ेगा वापस, पहले विकेट का पतन, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ। आयनुद्दीन इनकी तरफ से शशांक के हर छक्के के लिए 200 का इनाम है और उज्जवल ने बाउंड्री लाइन पर जरिस का बहुत अच्छा कैच लिया। तीसरे ओवर की पहली गेंद पंकज को विकेट मिला है, उनका वो दूसरा ओवर है और इंपॉर्टेंट विकेट है। जैसे कि देखिए पंकज के बारे में कहा जाता है, वो अपने कंधों का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं और बाउंसर डालने वाले एक ऐसे खिलाड़ी है, हर बार सवाल पूछते हैं बल्लेबाजों को, पर्सपेक्टिव अपनी टीम के लिए दिलाते हुए पंकज। नाउ स्कोर 31-1, थर्ड ओवर प्रोग्रेस, 65 रनों की जरूरत है। अनुद्दीन इनकी तरफ से शशांक के हर छक्के के लिए अब 200 रुपए का इनाम। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए माजिद, विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है, महान बल्लेबाजों ने इस नंबर पर बल्लेबाजी की है, जिम्मेदारी बहुत बड़ी है बल्लेबाजों के ऊपर। पवन सुत नवली के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, आपके जो प्लेइंग की लिस्ट है वो हमारे पास भेजिए प्लीज। जब विकेट मिलता है तो गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है, पंकज तैयार है, स्ट्राइकर पर माजिद। टॉस गेंद को सुरते के साथ बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेलते हुए बाउंड्री लाइन के बाहर, 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स, ब्यूटीफुल टाइमिंग। टॉस गेंद थी, सही नसीहत देते हुए माजिद, इस गेंद को इनसाइड पर हवा में उछाला है, लॉन्ग ऑन पर गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं और छोड़ दिया कैच, निखिल ने कैच छोड़ दिया है। भाई आपने कैच छोड़ा या मैच ही छोड़ा है,
जिस तरह से आसान कैच था ये तो लड्डू था, मतलब आप जहां खड़े थे वहां गेंद नीचे आपके गोदी में आई थी और ये आसान कैच आपने छोड़ दिया। बिल्कुल ये लड्डू था, शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। आसान कैच को आपने कठिन बनाया है और पंकज को एक विकेट भी मिल सकता है, चौका आया विकेट आया उसके बाद में जीवन दान मिलता। माजिद को जीवन दान मिला, माजिद पहुंच चुके पांच पर रन संख्या फिलहाल देखे तो स्कोर 36 रन एक विकेट के नुकसान पर। अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022 आप देख रहे हैं, फील्डिंग के जमाउट के फाइन स्लिप गली पॉइंट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, बैकपोर्ट पर जाके बहुत बढ़िया तरीके से गैप ढूंढा, टाइमिंग बढ़िया, पीछा कर रहे खिलाड़ी, एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। ये बेहतर क्रिकेट है क्योंकि सेठ बल्लेबाज है, आके जम चुके हैं, सामने एक प्रमुख गेंदबाज गेंदबाजी कर रहा है, इस ओवर में एक विकेट आया, चौका है, बहुत सारी चीजें हो रही है, तो संयम की अग्नि परीक्षा मैदान के अंदर बिल्कुल है। तो जो ये अग्नि परीक्षा में बिल्कुल आपको पास भी होना पड़ता है। रन संख्या फिलहाल 38 रन एक विकेट के नुकसान पर, 38 प्लस ऑफ वन विकेट। अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022 आप देख रहे हैं, ऑन साइड पर कनक शॉट, हवाई सफर करती हुई गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी, 6 रनों के लिए मैग्निफिसेंट बैटिंग, जबरदस्त बल्लेबाजी शशांक द्वारा। जबरदस्त बल्लेबाजी कर रहे शशांक, अभी तक अगर देखे शशांक की पारी कमाल कर रही है, ये स्ट्रोक देखे, ऑन साइड पर खूबसूरती के साथ गेंद को उड़ाया था बाउंड्री लाइन के बाहर, इसको कवर के ऊपर से खेल दिया, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, गेंद एक बार फिर बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है, वन बाउंस ओवर द रूप एंड 4 रन्स, पहले छक्का उसके बाद में चौका, ये आगाज है, अंजाम अभी बाकी है, अभी तो मारा है छक्का, चौका भी बाकी है, ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। शुक्रिया एसके, फिलहाल 3 ओवर की कहानी समाप्त, 48 रन एक विकेट के नुकसान पर, क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज शशांक, 39 पर खेल रहे, 12 गेंदों का सामना किया है, स्ट्राइक रेट जबरदस्त है। जीतने के लिए अब समीकरण की तरफ जाएंगे क्योंकि 3 ओवर की कहानी समाप्त हुई है, 18 गेंदों का खेल अभी भी आना बाकी और जीतने के लिए देखे 17 रनों की जरूरत है, तो इसका मतलब इस वक्त विनर्स टेम्बोड़ी के ऊपर खतरा मंडरा रहा है। बेहतरीन बल्लेबाजी और 39 रन इन्होंने बनाए जिसमें स्ट्राइक रेट अच्छा था, शॉट सिलेक्शन अच्छा था, फुटवर्क अच्छा था, आई कोऑर्डिनेशन बहुत बढ़ गया है और दबाव बनाया बेबी बख्शी टीम के ऊपर, जो प्रमुख गेंदबाज खास करके आज देखे पंकज के ऊपर हमला हुआ, पंकज के पहले ओवर में आए 18 रन और दूसरे ओवर में 17 रन, अगर तुलना की जाए तो जितने अच्छा ओवर डाला था इन्होंने 13 रन दिए थे, लेकिन दोनों गेंदबाज डबल फिगर में है, यही एक बार फिर दे जो मैच हुआ है ना, जो दूसरी पारी है ना उसमें वो खतरे की घंटी बजा रहे बल्लेबाज शशांक, अभी तक 39 पर खेलते हुए। स्पेशल थैंक्स फॉर रॉकी ग्रुप पर टेबी खोड़ा बे एंड स्टार बॉयज जलसार, 18 गेंदों का खेल से 17 रनों की जरूरत है, तो इसका मतलब विनर्स टेबोडे के लिए विकेट की सख्त जरूरत है, विकेट अगर मिलता है तो वो कमबैक करेंगे, अगर नहीं मिलता है तो माजी तो, और एक तरफ मैं शशांक को देख रहा हूं, बहुत ही डेंजरस बल्लेबाज है, प्रमुख गेंदबाज पवन के ऊपर खास करके इस वक्त पंकज के ऊपर हमला हुआ, महंगे साबित हुए हैं दो ओवर में, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए रुपेश को मौका मिलता हुआ जिन्होंने शानदार पारी खेली है, ऑफ के बाहर और नजाकत वाला शॉट है, गैप में खेलते हुए टाइमिंग बन गया, सहलाते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन नजाकत वाला शॉट। प्रयास और बहुत अच्छा कैच लिया गया, दूसरे विकेट का पतन।
अच्छा स्क्वेयर कट आपने लगाया था बहुत खूबसूरती के साथ, उसके बाद में रिवर्स स्वीप खेलने की कोई जरूरत नहीं थी। और देखिए सामने वाली टीम अगर एक दो और विकेट लेगी ना तो मैच में कमबैक कर सकती है। 16 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए सिद्दीक को मौका मिलता बा। एक तरफ से शांक बहुत ही अच्छी पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं, रूपेश ने आज बल्लेबाजी करते हुए भी प्रभाव डाला है, जबरदस्त स्ट्रोक इन्होंने खेले और अब गेंदबाजी करते हुए चौका खाने के बाद इनको विकेट मिला है। माजिद ने बनाए 9 रन और 3 गेंदों का सामना किया, स्ट्रोक तो बहुत बढ़िया है। इस गेंद को खेल दिया ऑन साइड पर, लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है, एक रन मुकम्मल दूसरे के लिए वापस आ रहे हैं और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी चीते की दौड़ लगा रहे हैं। और प्रशंसा करनी चाहिए खास करके शशांक की, क्या इंटेन है इनका, शॉट खेल रहे हैं। ऐसा नहीं कि अभी देखे ये स्ट्राइक अपने पास रख सकते हैं, सब कुछ इनके पाले में है लेकिन टीम के लिए भाग रहे वो बहुत जरूरी है। ज्यादा प्रेशर इससे गेंदबाज की तरफ जाएगा क्योंकि सिंगल और डबल वो भी अब काटी की तरह चुभने वाला है। चौका तो एक बार वो चुभता ही चुभता है लेकिन सिंगल डबल इस वक्त अच्छी गेंद टिप पकाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है, इसीलिए वाइड बॉल का इशारा करते हुए अंपायर जयेश मोरे तारापुर क्यूली के ये बंदे एक तरफ है और एक तरफ प्रशांत दुबे को मैं देख रहा हूं। दोनों अंपायर ने अच्छा काम किया है। आज का तीसरा दिन गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रूपेश, रन संख्या फिलहाल देखे तो कुल मिलाकर 59 55 और खराब फील्डिंग, कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। आज शुरुआत 3 ओवर में बहुत खराब थी, रूपेश ने बहुत अच्छी पारी खेली उसके बाद में कमबैक जरूर किया, एक फाइटिंग टोटल आपके पास था लेकिन पहले 2 ओवर में आज शशांक ने मेला लूटा, गेंदबाजों का दिल टूटा, खास करके पंकज के ऊपर हमला हुआ। उसके बाद में माजिद ने कुछ अच्छे स्ट्रोक खेले, एक खराब शॉट खेल के वो भी वापस आए। अब जाकर अगर देखे तो बीच मैदान पर क्लीन बॉल जरूरत है, विकेट जरूर मिलेगा, चारों खाने चित कर दिया बल्लेबाज मुसद्दीक की पारी समाप्त। कौन माझे कबीरा मौलीचा दर्शन घरवाल का निर्व्याज सहकार्याचा पहारा असतो असं एक उत्साहानं भरलेलं म्हणजेच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सचिन दादा, त्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी एक अप्रतिम अशा प्रकारची स्पर्धा पाहतो आहे। जलसार चॅम्पियन ट्रॉफी, अमरदीप जलसार चॅम्पियन ट्रॉफीचा आजचा खरं तर तीसरा दिवस आहे और फिलहाल देखे तो मैच में थोड़ा सा ट्विस्ट आता था, अच्छी गेंदबाजी रूपेश द्वारा। इस ओवर की कहानी देखे, चौका विकेट डबल वाइट बॉल उसके बाद में डबल है और विकेट, इवेंटफुल ओवर मैदान के अंदर चल रहा है। रन संख्या फिलहाल 57 ऑन द बोर्ड। टप्पा खाने के बाद उछालता कंट्रोल के साथ, जैसे कि लेदर बॉल में क्रिकेट खेलते उसी तरह का स्ट्रोक है, कंट्रोल के साथ इस गेंद को खेल दिया, फाइन लेग बाउंड्री लेंगे बाहर 4 रन। केवल 4 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कैपरे स्पोर्ट्स शिरगांव और विनर्स टेम्बुड के बीच आज के दिन का पहला मुकाबला, सेकंड मैच पवन सुत नवली बनाम दांडी। पवन सुत नवली के लिए आखिरी कॉल है, आपकी जो लिस्ट हुए हमारे पास अभी तक नहीं आई है, प्लीज रिक्वेस्ट है आपके लिए। पवन सुत नवली दांडी की लिस्ट मैच शुरू होने से पहले हमारे पास आई है। गौतम आखरे एक प्रोफेशनल खिलाड़ी है तो बीच मैदान पर 12 गेंदे शेष है, 12 गेंदों में जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। पलड़ा बिल्कुल इस वक्त शिरगांव का भारी है और इस वक्त दबाव बिल्कुल जाएगा गेंदबाजों के ऊपर। फिलहाल अपने बोरिक मार पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार हो रहे हैं। रूपेश ने पिछले 3 ओवर के मुकाबले बेहतरीन गेंदबाजी की है, विकेट लिए हैं और बल्लेबाजी में बिल्कुल अपने जोहर इन्होंने दिखाए। कौस्तुभ को मौका मिलता है गेंदबाजी करने के लिए।
इस गेंद को ऑनसाइड पर खेलते हुए डिस्कवर पर खिलाड़ी, लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्ट्रोक शशांक का क्या फिनिश किया है, मैग्निफिसेंट बैटिंग बाय शशांक और यहां गेम चेंजर खिलाड़ी साबित होते हुए। सेकंड करायचं प्लीज, आपल्या पालघर जिल्ह्याची जी शिस्त आहे ती आपण कायमस्वरूपी तशीच ठेवायची आहे, त्यामुळे मैदानातला संघ इथे लाईन मध्ये आतमध्ये येईल, मैदानाच्या बाहेरचा संघ आतमध्ये जाईल, सेकंड करायचं आहे। त्याचबरोबर पवनसुत नवली आपली प्लेयरची लिस्ट आमच्यापर्यंत लगेच पाठवा। यानंतर टेम्बोडी संघाचा जो कॅप्टन आहे त्यांना विनंती, आपण समर्जन कक्षाशी संपर्क साधायचा टेम्बोडी संघाचा कॅप्टन। तर जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं, पाहूया या मॅचमध्ये गेम चेंजर खेळाडू कोण ठरलेत। आता दोन खेळाडू मला, एक रुपेश, त्यानं चांगली गोलंदाजी पण केली आणि बॅटिंगमध्ये देखील चांगली कामगिरी, दुसऱ्या बाजूला शशांकनं अफलातून बॅटिंग केलेली आहे। पाहूया या दोघांपैकी कोण ठरणार आहे या वेळेला या सामन्याचा हिरो। तर त्या दिशेनं जाऊया, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण जाणार आहोत। तर समर्जन कक्षामध्ये प्रमोद शेडगे यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात। अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आता शिरगाव संघ मराठवाड्याचा पुरस्कार आपल्याला मिळणार आहे। अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी झालेली आहे, प्रभावित केलेले दोन खेळाडू होते ज्यामध्ये आपण रुपेशचा उल्लेख केला, रुपेशनं चांगली कामगिरी केली। तर दुसऱ्या बाजूला या मॅच मध्ये क्लास दाखवलाय अर्थात शशांकनं, त्यामुळे 46 धावांची एक धडाबा खेळी त्यांच्याकडनं साकारली गेली। स्ट्राईक रेट 300 वरती होता आणि जबरदस्त बॅटिंग त्याने केलेली आहे, त्यामुळे या सामन्याचा हिरो ठरतोय वो हे दमदार वो हे शानदार इसलिए शशांक बने है मॅन ऑफ द मॅच के हकदार। शशांक वेल डन, वेल प्लेड, क्या जबरदस्त बल्लेबाजी आपने की है। शशांक आज सर्व प्रकारचे फटके या ठिकाणी खेळले, टायमिंग चांगलं होतं, फुटबॉल चांगलं होतं, खूप चांगलं टेम्परामेंट तुम्ही दाखवलं, सेन्सिबल क्रिकेट आपण खेळलेला आहे। तर संतोष भोईर मामांच्या शुभस्ते आपल्याला दिलं जाते मेडल, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकता। आता ऑन स्क्रीन ही सगळी दृश्य, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शशांक, आउटस्टँडिंग बॅटिंग, पहिल्या सामन्यामध्ये हिरो ठरतोय शशांक। मामा तुम्हाला धन्यवाद आहेत या वेळेला शशांक।